सत्ता केंद्रामध्ये एखादं मंत्रीपद देण्याची सुद्धा भावना या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला झाली नाही. आणि मग धनगर समाजाच्या पोरांच्या मनामध्ये आलं, पंढरपूर ते बारामतीची पायी रॅली काढली. त्या रॅलीमध्ये बारामतीमध्ये त्याचं विराट एका आंदोलनामध्ये रूपांतर झालं. सलग 11 दिवस धनगर समाजाचे युवक वडीलधारी मंडळी उपोषणाला बसली, तरी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही धोरण सरकारनं अवलंबलं नाही. आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या आंदोलनकर्त्यांना भेट दिली आणि तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आणि हा शब्द घेऊन महाराष्ट्रातील धनगरांचा पोरगा गावगाड्यामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये श्रीकडे गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नेस्तनाबूत करून 31 ऑक्टोबर 2014 ला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तास्थानी बसलं. आणि आपल्याला आनंद वाटला. आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय होता, सत्ता कुणाची आले, मंत्री कोण झालाय, मुख्यमंत्री कोण झालाय, याच्या अपेक्षा धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा थकला मिळणार हा एकमेव विषय महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या मनामध्ये उद्गार बांधून होता. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, मागच्या 31 ऑक्टोबरला या सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली. पण एक ठिकाण या टेबलावर त्या टेबलावरती या सरकारनं हलवला नाही. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती 2014 ची आमदारकी लढवली आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान करा म्हणून अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभा घेतलेली आहे. माननीय उत्तमराव जानकर हे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती तिथले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती त्यांनी तिथं विधानसभेचा उमेदवाराची निवडणूक लढवलेली आहे. वैद्य पाटलांच्या विरोधामध्ये 3000 मतांनी त्यांचा उमेदवार तिथं पडलेला आहे. सगळं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं गेलं आपण सगळ्यांनी, तरी सुद्धा आपल्याला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार चालकल्पना करत आहे. म्हणून आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये काम करण्याची गरज आहे. तुम्ही म्हणणार आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही काम करा म्हणताय, करायचं कोणाचं? या लोणंद तालुक्यातल्या वाई खंडाळा तालुक्यातल्या लोकांच्या पुढे एक प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान घ्यायचं नाही, मग घ्यायचं कुणाला? या मकरंद पाटलांना घ्यायचं का? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला आहे. मित्रांनो, तुम्ही शपथ घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि मकरंद पाटलाला एक सुद्धा मतदान घ्यायचं नाही. काल संध्याकाळपर्यंत हेलिकॉप्टरचं परवानगी मिळत नाही, मला माहित नव्हतं. मला इथं आल्यावरती समजलं, इथं डेप्युटी इंजिनियरला फोन करून सांगितलंय परवानगी द्यायची नाही. उत्तमरावचं आणि गोपीचंदचं हेलिकॉप्टर लोणंदमध्ये उतरलं नाही पाहिजे. अहो मकरंद पाटील, लोणंदमध्ये काय तुमच्या दारात आमचं हेलिकॉप्टर उतरेल काही दिवसाला? मतावरती तुम्ही निवडून येता आणि आमच्या लोकांच्या वरती अन्याय करण्याची भूमिका घेता. अरे म्हणून तर उत्तमराव आणि गोपीचंद महाराष्ट्रभर फिरतोय. जना जना सत्तेचा माळ झालाय, जना जना सत्तेचा माळ झालाय. त्यांची बस्ती उतरवण्यासाठी ही सभा आहे आजची. जिल्हा परिषदला तुम्हाला धनगर चालत नाही, नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला धनगर चालत नाही. आणि मग मकरंद पाटील, तुम्ही आमदार म्हणून आम्हाला चालत नाही हे सांगण्यासाठी एसटीचा थकला तर आम्ही घेणारच आहे. एसटीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धनगरांची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ती लढाई आपल्याला जिंकायची आहे. मित्रांनो, 100% जिंकायची आहे. आणि त्या 2 महिन्यामध्ये धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा थकला पाहिजे. या खंडाळा तालुक्यातल्या थायगुड्याच्या पोराच्या हातामध्ये, या दोन नगरीच्या सैन्याच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा थकला मिळाला पाहिजे. म्हणून ही आमची लढाई चालू आहे. ही लढाई आमची कुणाच्या नुसत्या द्वेषानं विरोधात नाही, द्वेषानं रागानं
आईची आग मस्तकामध्ये जाते, डोक्यामध्ये छिंजिने येतात. अरे किती अन्याय, आजोबावरती अन्याय, बंजोबावरती अन्याय, बापावरती अन्याय, भावावरती अन्याय, बहिणीवरती अन्याय. आणि किती दिवस आपण अन्याय सहन करायचा? आपण काय नुसते मत देण्यासाठी जन्माला आलोय काय? होय, नुसतं मत देण्यासाठी आपला जन्म झालाय का मित्रांनो? मग कधी तुम्ही आमदार होणार? होणार का नाही? हो वाटतंय का नाही? अरे 80,000 मतदार जर खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये वाई मतदारसंघामध्ये असेल, मग तुम्ही काय झोपा काढताय का? काय गप्प बसलाय? अरे एक पोरग असं द्या कि जे विधानसभेची निवडणूक लढाल त्याच्या अंगावरती कपडे घासून द्या, वर्गण काढून त्याला कपडे घेऊन द्या, त्याला गाडी घेऊन द्या, त्याला 13 पैसे द्या आणि मुंबईच्या विधानसभेमध्ये त्याला पाठवा. काय आपण काय कोणाच्या मसरावरचे गडी आहे काय? शेतामध्ये गडी ठेवला 3 लाख रुपये तो अडवान्स घेतो. कुणा कुणाच्या शेतात गडी आहे फोटोवर करा. आहेत का नाही का शेत विकली? अरे जर शेतामध्ये काम करणारा गडी 3 लाख रुपये अडवान्स घेतो आणि जर मालक त्याला उलटा बोलला तर मालकाची फटफटी गाडी घेऊन पळून जातो. जे शेतातल्या 3 लाख रुपये अडवान्स घेतलेल्या मसराच्या गड्याला कळतंय ते आम्हाला कळू नये ही सर्वात मोठी शोकांती काय? आम्ही काय कुठल्या आमदाराच्या मसरावरचे गडी आहे का? आम्ही कुठल्या खासदाराच्या मसरावरचे गडी आहे का? जो डेप्युटी इंजिनियर 13 दिवस आमच्या पोरांना धाकला देत नव्हता तो मोदी नावाचा डेप्युटी इंजिनियर त्या आमदाराच्या मसरावरचा गडी आहे का? अरे शासनाचा पगार घेतो आम्ही, राज्यभर फिरतोय आणि आम्ही फिरणार आहे. आजपर्यंत तुमची हेलिकॉप्टर आली आम्ही रान दिली हेलिपॅड बांधवायला, त्यांच्या परमिशन घेतल्या, आमचं हेलिकॉप्टर यायला लागलं का? पोटा दुखतंय का रे तुमच्या? आणि म्हणून तुम्ही जागर हवा या महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला एक दिवस करायचंय. या महाराष्ट्राच्या राजकारणाची चावी तुमच्याकडे नाही आहे म्हणून आपली बो उठली, म्हणून आपल्याला 60 वर्ष आरक्षण मिळालं नाही. आरक्षण द्यायची प्रक्रिया इतकी किचकट आहे का? नाही किचकट. तुकाराम गर्वे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, माननीय उत्तमराव जनकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, एखाद्या नवीन जमातीचा समावेश जर एसटीमध्ये करायचा असेल तर एखाद्या संविधानिक संस्थेची निर्मिती करायची, नेमणूक करायची आणि त्या संस्थेला आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या समूहाचा समावेश करायचा आहे त्यांच्या चौकशी करायची, त्याच्या चाली रीती रूढी परंपरा त्यांचे देवदेवता काय आहेत ते सगळं तपासायचं आणि ते सरकारकडे अहवाल द्यायचा आणि मग ते सरकार केंद्राकडे अहवाल पाठवतं, तो अहवाल आरजीआयमध्ये जातो. आरजीआयने जर तो अहवाल स्वीकारला तर तो एसटी कमिशनकडे जातो. एसटी कमिशननं जर शिफारस केली तर तो संसदेकडे जातो, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, आणि मग त्या समूहाला आरक्षण मिळतं. पण मित्रांनो, धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही आहे. धनगर समाजाची मागणी अंमलबजावणीची आहे. सरकार हे गेल्याचं कातडं पांघरलेलं सरकार झोपेचं सोन घेत आहे. ते म्हणतोय धनगर समाजाला समावेश मागणी करताय. अरे आम्ही मागणी करत नाही, आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय. अंमलबजावणी बोमलून फोटो फोटो सांगतोय तुम्हाला, अंमलबजावणी करा. प्रत्येक भाषणात धनगर आरक्षण मागतोय, त्यांना आदिवासी पाहिजे. अरे कुठला आदिवासी? तुमच्या काय घरात आहे का हे आदिवासी आरक्षण द्यायचं? त्यांनी जर ठरवलं आपल्याला आरक्षण द्यायचं नव्यानं देता येत नाही. आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय आणि सरकार वेगळं बोलतोय. मगाशी डॉक्टर ढिंगे बोलले की आम्हाला देवाच्या आळंदीला जायचंय आणि हे चोराच्या आळंदीला घेऊन चाललं आहे सरकार. आम्ही म्हणतोय देवाच्या आळंदीला घेऊन चला, जिथं आमच्या उत्तमरावचे जावई राहतात त्या गावाला घेऊन चला. हे सरकार आम्हाला चोराच्या आळंदीला घेऊन चाललंय मित्रांनो. आणि मग तुम्ही आम्ही जागर झालं पाहिजे. आणि कमळ चिन्ह कुठं दिसलं आणि कमळवाल्यांनी जर धनगराच्या पोराला सर्टिफिकेट नाही दिलं तर
तर माझा बाप जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिला, माझी आई जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिली, माझा भाव जरी कमळाच्या चिन्हावरती उभा राहिला, तर हा गोपीचंद पडळकर धनगरांना जर एसटीचं सर्टिफिकेट भारतीय जनता पार्टीनं दिलं नाही तर मी माझ्या भावाला मी माझ्या आईला कमळ चिन्हावरती मतदान करणार नाही. मग माझा सवाल तुम्हाला आहे, माझा सवाल तुम्हाला आहे, मी जर माझ्या आईला कमळ चिन्हावरती जर धनगराच्या पोराला एकटीचं सर्टिफिकेट या सरकारनं दिलं नाही तर मी मतदान करणार नाही. तर तुम्ही तुमचे आई आणि तुमचा भाव आणि तुमचा बाप आणि तुमचा सासू सासरा कमळ चिन्हावरती उभा राहिला आणि धनगरांना एकटीचं सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही त्याला मतदान करणार का? मोठावून सांगा. अरे मागच्या हात नाही का तुम्ही? नाही आहे. सगळ्यांनी हात वर करा, मूठ डावला. भारतीय जनता पार्टीनं हात वर ठेवा, माझा हात वर आहे तोपर्यंत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं धनगरांच्या पोराच्या हातामध्ये चार एसटीचा थकला या चार सैनिकांच्या हातमध्ये नाही दिला तर आम्ही भारतीय जनता पार्टीला खंडोबाची बिरोबाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही या भाजपला मतदान करणार नाही. कबूल आहे ना सगळ्यांना? सगळ्यांना कबूल आहे ना? आणि या आमदाराला सुद्धा करायचं नाही कबूल, त्याला फाडून टाकायचा या आमदाराला. त्याला मस्ती आहे ना, त्याची मस्ती उतरवायची आणि ताकद तुमच्या अंगामध्ये आहे. काय चुकतंय ना माझं? अरे तुमच्याच भागातून क्रांती झाली. होळगाव तुमच्यापासून किती लांब आहे? किती? अरे ज्या होळगावातल्या विणकरांनी या अखंड देशावरती राज्य केलं, जे विणकरां नावाचे होळकर झाले, ते मल्हारराव होळकरांच्या पासून यशवंतराव होळकरांच्या पर्यंत, तुकोजी होळकरांच्या पासून शिवाजी होळकरांच्या पर्यंत, अहिल्यादेवी होळकरांच्या पासून भीमाई होळकरांच्या पर्यंत, अरे एक वारसा आहे आणि तो वारसा या मातीतला आहे. पूर्वी राजा आईच्या पोटात जन्माला यायचा, जो जन्माला येईल तो राजा, तो बुद्धिवान असू दे नसू दे, तो लढाऊ असू दे नसू दे, तो धाडसी असू दे अगर धाडसी नसू दे, तो भित्र असू दे, पण तो राणीच्या पोटामध्ये जन्माला आलाय तर तोच त्या सिंहासनावरती बसेल आणि तोच त्या राज्याचा राजा होईल अशी प्रथा या देशामध्ये होती. पण मल्हारराव होळकर आणि यशवंतराव होळकर हे राणीच्या पोटी जन्माला आले म्हणून राजे झाले नाहीत मित्रांनो. त्यांनी तलवारीच्या पातीवरती राज्य मिळवलं आणि राजे महाराजे झाले. तलवारीच्या पातीवरती राजे झाले आणि त्या भागातल्या पण आहोत, त्या भागातल्या पण आहोत. अरे क्रांती केली पाहिजे. होळगाव कुठं आणि इंदोर कुठं? होळगाव कुठं आणि दिल्ली कुठं? होळगाव कुठं आणि अटकेत पार खेंडा फडकवला ती अटक कुठं? अरे पाकिस्तानाच्या पुढे अफगाणिस्तानाजवळ ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा फडकवला तो मराठा होता मल्हारराव होळकर आणि त्यांचे वारस तुम्ही आली आहे. वारस सांगायला लाज वाटायला पाहिजे आपल्याला? कुणाला खबरदार आहे? आमदारांना आणि खासदारांना? कोण आहेत रे ते आमदार आणि खासदार? काय बाप लागून गेले का आपले? आणि म्हणून तुम्ही ठरवलं पाहिजे या तालुक्यातला धनगरांचा पूर्ण आमदार कसा होईल त्यासाठीच गणित तुम्ही मांडा. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या पाठीमागे हा धूर लागायचा. राज्यामध्ये 91 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सभांचं आयोजन केलं आहे जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार 1,000 पासून 10,000 फरकाने निवडून आलेले आहेत. अशा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर साहेबांनी 20 सभा ठेवले. राज्यभर आम्ही फिरतोय, आम्हाला गरज नाही आमदारकी आणि खासदारकीची. उत्तमराव आणि गोपीचंद दोघच आमदार खासदार होऊन प्रश्न मिटत नाही तुमचा मित्रांनो. उत्तमराव आणि गोपीचंद मंत्री होऊन तुमचा प्रश्न मिटत नाही. आम्ही मंत्री झालो तर आम्हाला बंगला मिळेल, गाड्या मिळतील, प्रोटोकॉल मिळेल शासनाचा, त्यात पैसे मिळतील, त्यांना धनगराचा प्रश्न मिटत नाही मित्रांनो.
उत्तमराव आणि गोपीचे आमदार होण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या खंगराची 35 पोर आमदार विधानसभेमध्ये गेली पाहिजे. यासाठीचा आमचा लढा आहे, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. आणि हे जर करायचं असेल तर तो एसटीचा थकला आपल्या हातामध्ये पडायला लागतोय. एसटीचा थकला पडला तर या महाराष्ट्रामध्ये 35 विधानसभा मतदारसंघ आरक्षित होत आहे, त्यात तुमचा सुद्धा मतदारसंघ आरक्षित होईल मित्रांनो. म्हणून ही लढाई फार महत्वाची आहे, त्यासाठी ताकदीनं पेटून उठा, त्यासाठी लढा. या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद आहे. कोण म्हणतं रे जातीवाद नाही, प्रचंड जातीवाद. मी ज्या पक्षात काम करत गोपीचंद पडळकर धनगर समाजाचा नेता लगेच पुकारणार, अरे मग तुम्ही काय आमचं बाप आहे का? तुम्हाला कुणी दिली जागीरदारी? तुम्ही सगळ्या समाजाचे नेते, तुम्हाला कुणी वतनदारी दिली की या तालुक्याचा भाग्य विधा होता, तालुक्याचा नेता, महाराष्ट्राचा नेता? आणि इतर समाजातला कोण गरीबाचा पोरगाला, गरीब मराठ्याचा पोरगाला, तो तिथल्या मंडळाचा अध्यक्ष, एखाद्या धनगराचा पोरगाला तो धनगराचा नेता, एखादा रामोशाचा पोरगाला तो रामोशी समाजाचा नेता, मातंगाचा पोरगाला का तो मातंग समाजाचा नेता, दलितांचा पोरगाला का तो दलित समाजाचा नेता, आणि आमदारांचा पोरगाला अमुक अमुक विधानसभा मतदारसंघांचे भाग्य विधाते लग्नात पुकारणार पुकारतय भाग्य विधाते आले. अरे काय आपला बाप आला का? त्याला काय सातबारा दिलाय का? तुम्हाला कधी वाटलं नाही का? लग्न आपलं, मंडप आपला, माईक आपला, पुकारताना घसा ओरडून पुकारतोय तालुक्याचा भाग्य विधाता आला. कुणाच्या चुका आहेत? आपल्या चुका आहेत. आपल्या 5 लाख खर्च करायचा आणि प्रचार करायचा आणि मग अन्याय सहन करून घ्यायचा, अन्याय करून घ्यायचा. कशासाठी हे उद्योग? हे मोडीत कला. अरे प्रस्थापिता त्या छताळावरती नाचण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. प्रस्थापिता त्या छताळावरती थया 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 नाचा, नरण्यावरती पाय द्या. ही लोकशाही आहे, बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला हत्यार आहे, त्याचा वापर करा ना, वापर करा हत्याराचा. या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना एका मताचा अधिकार आहे, धीरूभाई अंबानीच्या पोरांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे, रतन टाटांना एका मताचा अधिकार आहे, आणि लोणंद गावामध्ये राहणाऱ्या शेळकेच्या धायगुड्याच्या गुळेकरांच्या झोपड्यातल्या पोराला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. मग कशासाठी घाबरता? या घाबरण्यानंतर आपल्याला आरक्षण मिळालं नाही. सरकारला वाटतं धनगर झोपलाय, एक घोंगडं टाकलंय आणि दोन टाकूया, ह्याला झोपू द्या निवान. आणि एक आमदार केला की लगेच आपण ढोल बनवतोय. एक आमदार केला, दोन मंत्री केले, दोन मंत्री केले, अधिकार नाही. अरे महसूल मंत्री करा की धनगराला, गृहमंत्री करा, दुग्ध विकास, जलसंधारण. अरे द्या खाती राम शिंदे आणि महादेव दानकरांना, 2, 3, 4 नंबरची खाती द्या ना. 2 नंबरचा आमचा समाज आहे, कशाला बोळवण करताय? आमची बिन अधिकाराचे मंत्री पद देता आणि धनगरांना सांगता मंत्री केलं, महात्म्यांना केंद्रामध्ये मंत्री करा ना. काय दुखतंय काय पोटामध्ये तुमच्या? करा महात्म्यांना मंत्री. आणि कुठला कुठल्याही समाजाच्या नेत्याचा राजीनामा मागू नका, त्यांना तिथं काम करू द्या. आपण रस्त्यावरती काम करू, आपण सरकारच्या पायाखालची वाळू आता बाजूला काढू, सरकारच्या बुडाखाली जाळ लावू. त्यांना कळलं पाहिजे धनगर आता दाखला घेतल्याशिवाय थांबत नाहीये. खंडाळा तालुक्यातल्या प्रांत अधिकाऱ्यांनी जोपर्यंत धाकला दिला नाही तोपर्यंत आपली लढाई थांबवायची नाही. आता म्हणतात शिफारस दिल्लीला पाठवू, शिफारस म्हणजे आपली फसवणूक आहे. गोव्यातल्या गवळी धनगरांना एसटीचा धाकला द्यावा म्हणून तिथलं सरकार गवळी धनगरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. 4 वेळा केंद्राकडे शिफारस पाठवली, तिथे एका संविधानिक संस्थेची नेमणूक करून गवळी धनगरांचा सर्वे केला, त्यांच्या चाली रीती रूढी परंपरा देवदेवता ह्याचा अभ्यास केला आणि त्यांची सकारात्मक शिफारस दिल्लीला पाठवली मित्रांनो. पण आरजीआयनं त्यांची शिफारस माघारी पाठवली. कुणी? आरजीआयनं. आणि इथं हे म्हणतात की आम्ही केंद्राकडे शिफारस पाठवू, पंतप्रधानांची भेट घेऊ. काय फोटो काढायचा का? आम्हाला पण निरोप आलता उत्तमरावला, मला पंतप्रधानाची भेट घेऊ. म्हटलं आमच्याकडे जुने फोटो आहेत मोदींच्या बरोबरचे, आम्हाला काही त्याची गरज नाही, आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. आम्हाला पुढे सुद्धा घेऊ नका, आम्हाला काही पुढे चमकोगिरी करायची गरज नाही. तुम्ही कुणालाही आमच्या समाजातल्या नेतृत्वाला घ्या आणि समाजाच्या पोरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट द्या. आम्हाला श्रेयवादाची लढाई करायची नाही आहे, आम्हाला श्रेय नको आहे, आम्हाला रिझल्ट पाहिजे, आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, आम्हाला शिफारस नको आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं, हीच धनगराची पोरं तुम्हाला संरक्षण देतील.
आणि जर तुम्ही धनगराच्या पोरांना आरक्षण दिलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणीही संरक्षण करत नाही, संरक्षण देत नाही, हे सरकारला माहिती आहे. म्हणून आम्ही विरोबाची आणि खंडोबाची शपथ तुम्हाला देतोय. भाजपवाल्यांना माहित आहे विरोबाला आणि खंडोबाला धनगर किती मानतो. एकदा शब्द दिला तर तो विरोबाची आणि खंडोबाची शपथ घेतली तर धनगराचा पोरगा बदलत नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला माहिती आहे. म्हणून या सरकारकडे आता 15-20 दिवस महिनाभर वेळ आहे. तुम्ही आता आमची फसवणूक करायच्या भानगडीमध्ये पडू नका. मध्य प्रदेश सरकारनं जे अध्यादेश काढलाय, जे परिपत्रक काढलंय गोंड गोवारीच्या बाबतीमध्ये, गोंड आणि गोवार यांच्या मध्ये फक्त कॉमा द्यायचा होता, या महाराष्ट्र सरकारनं तो कॉमा दिला नाही मित्रांनो. 1991-114 गोवारी या आंदोलनाच्या वेळी मृत्युमुखी पडले. या सरकारनं हत्या केली 114 गोवाऱ्यांची, तरी सुद्धा त्या गोवारींना न्याय दिला नाही. पण ऑगस्ट महिन्यामध्ये नागपूर खंडपीठानं एक निर्णय केला की गोंड आणि गोवारी वेगवेगळे आहे आणि त्या गोवारी समाजाला आरक्षण मिळालं. मित्रांनो, जे या महाराष्ट्र सरकारनं केला नाही ते मध्य प्रदेश सरकारनं 4 ओळीचं पत्र काढलं आणि त्यांनी सगळ्या कलेक्टरना आदेश दिला की हे गोंड आणि गोवारी हे वेगवेगळे आहेत, हे मध्य प्रदेश सरकारच्या निदर्शनास आलाय. म्हणून या गोंड गोवारींना, गोवारी समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत. हे पत्रक, हे अध्यादेश मध्य प्रदेश सरकारनं काढलाय, तसाच अध्यादेश या महाराष्ट्र सरकारनं काढावा येत्या 2-4 दिवसामध्ये. आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना अध्यादेश द्यावा की मराठीमध्ये याला धनगर म्हणावं, इंग्लिशमध्ये याला धनगड म्हणावं आणि एसटीचा दाखला धनगराच्या पोरांना द्यावा. जे कोर्टात जातील ते धनगड जातील, आम्ही धनगर त्याला सक्षम आहोत, आम्ही त्याला फेस करू. हेच 4 ओळीचं परिपत्रक, 4 ओळीचा अध्यादेशच धनगरांना आरक्षण देऊ शकतो. त्यात काय अवघड आहे का सांगा? याला काय अधिवेशन बोलवायची गरज आहे? नाही हो. रोज कितीतरी अध्यादेश निघतात मंत्रालयातून आणि मग धनगरांच्या भावनेशी हे सरकार का खेळताय? धनगरांच्या भावनेशी तुम्ही का खेळताय? धनगरांच्या वरती सतत तुम्ही अन्याय का करताय? तुम्हाला वाटतंय की धनगरांचा वाली या महाराष्ट्रामध्ये कुणी नाही आहे का? धनगरांना विधान परिषद दिली, धनगरांना राज्यसभा दिली, धनगरांच्या एखाद्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान दिलं तर महाराष्ट्रातल्या 2 कोटी लोकांचा प्रश्न मिटतोय असं जर या सरकारला वाटत असेल तर तो सरकारचा गोड गैरसमज आहे. महाराष्ट्रातल्या धनगराचा पोरगा भुकेला आहे, ती एसटीच्या सर्टिफिकेटसाठी भुकेलेला आहे. म्हणून सरकारनं आमच्या समाजाच्या पोराच्या हातामध्ये दाखला द्यावा. शिफारस नको, शिफारसीला आता येडा धनगर राहिला नाही. कोणतर मला धनगरला येडा आहे, एवढा येडा राहिला काय? डोक्याला काय राखेल ते लावून बघा आम्ही. काय धोतराव इन्सर्ट करताय धनगराचं पोरग? काय येडा राहिला काय? अरे मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळाजवळ अँड्रॉइडचा फोन आहे धनगराच्या. त्या अँड्रॉइड फोन मध्ये गोपीचंद पडळकरची भाषण आहेत, उत्तमराव जानकरांच्या अखेरच्या लढ्याची भाषण आहेत. शेवटच्या मेंढक्याला सुद्धा कळलंय आरक्षण नेमकं काय आहे. खोटे धनगर नावाची जात तुम्ही महाराष्ट्रात उभा केली, हे माझ्या रानामध्ये राबणाऱ्या आईला माहीत झालंय, शेतामध्ये राबणाऱ्या माझ्या बापाला माहीत झालंय, रावणामध्ये खर दरज सोडून 7-8 महिने जाणाऱ्या माझ्या मेंढपाळ बांधवांना माहीत झालाय. माझ्या ही समाजामधली पोर आता शिकलेली आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 पोर आहेत. सुपर क्लास 1 अधिकारी माझ्या ही समाजातली पोर आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक आहेत. त्यांना सगळ्यांना माहीत झालाय की सरकार आपल्याला फसवत आहे, आदिवासींना पुढे घालताय, आदिवासींचा विरोध आहे म्हणताय. अरे कोण आदिवासी? कुठले आदिवासी? कुणी दिला अधिकार? तुम्ही काहीतरी त्यांना बोलायला लावताय? ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. ही घटना कुठल्या आदिवासी नेत्यानं लिहिलेली नाही. ही घटना कुठल्या धनगराच्या नेत्यानं लिहिली नाही. ही घटना कुठल्याही पुढाऱ्यानं, कुठल्याही मंत्र्यानं, कुठल्याही मुख्यमंत्र्यानं लिहिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिलेली आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रामध्ये धनगर राहतो का धनगर राहतो हे माहीत नव्हतं का मित्रांनो? अरे पिराजी धायगुडे ह्याच गावचा, पिराजी धायगुडेने पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढली बारामतीमध्ये आणि मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पिराजी धायगुडे हा धनगर आहे का धनगर आहे माहीत नव्हतं का मित्रांनो?
आणि मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पायमल्ली करतायत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचा मान करतय सरकार, म्हणून तुम्ही जागृतपणे डोळसपणे राहा। हे दोन महिने रात्र वैराच्य आहे मित्रांनो, दोन महिने आमचा पुढार पण व्हावं म्हणून आम्ही फिरत नाही दोस्तानो। उत्तमराव आणि गोपीचंद आम्हाला काहीतरी समाजाच्या नावावरती मिळावं म्हणून ही माधुगिरी मागत आम्ही राज्यभर फिरत नाही। आमदार की आणि खासदार की आम्ही खोलतो, आमदार की आणि खासदार की आमच्यासाठी काय रे त्या आमदारकीमध्ये 2 कोटी फंड वर्षाला, याच्यापेक्षा काय असतं? देवाळा बांधायला पैसे, समाजगृह बांधायला पैसे, ह्याला दाब दे त्याला दाब दे, ही आमदारकी। 288 माणसं सोडली तर 11 कोटी 50 लाख जनता महाराष्ट्रामध्ये, दुसरे आमदार सोडून जगली का मेले ती रे? 288 जगले तर बाकीची काय मेली काय? अरे एका बाजूनं गोपीचंद पळकर चालला आणि दुसऱ्या बाजूनं 10 आमदार चालले, 500 नमस्कार गोपीचंदला होतील, 50 त्यांना होतील। हे कुणामुळं? कुणामुळं? तुमच्यामुळं। नाही मला तर कोण कुत्र खातं, तुमच्यामुळं आहे आम्ही उत्तमराव आणि गोपीचंद। आणि म्हणून आमचा लढा हा शेवटच्या थेंबापर्यंत हा धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी असेल, एसटीचं सर्टिफिकेट मिळेल यासाठी हा लढा अभ्यास पूर्ण असेल। राज्यातल्या 356 तहसीलदार, 36 जिल्हाधिकारी, 36 जात पडताळणी समिती, मुंबईतला सगळा आदिवासी डिपार्टमेंट, दिल्लीत आरजी असेल, एसटी कमिशन असेल, संसद असेल, राज्यसभा असेल, तिथली सगळी माहिती इतंभूत कागदपत्र आहेत, अनेक लोकांच्याकडे आहेत। आदिवासी लोकांचा जर विरोध असेल तर सरकारला आम्ही सांगितलं त्यांची आमची बैठक लावा, आदिवासी आमदार, आदिवासी खासदार, आदिवासी मंत्री आणि समोर आम्हा दोघाला बोलवा। सरकार बोलवत नाही का? आम्ही काय अतिरेकी आहे? आम्ही काय गोळ्या घालतोय कुणाला का? तुम्ही चर्चा करत नाही। आम्ही त्या धनगडांना बोलवा म्हणलं, ते 43,060 धनगड या राज्यामध्ये आहेत असं सरकारनं लेखी दिलं। मग ते 43,060 धनगड राज्यामध्ये कुठं आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये कोण आहे का? आहे का? अहो तुम्ही नाही म्हणताय, 1000 धनगड सातारा जिल्ह्यामध्ये आहे, 5,540 धनगड शेजारच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे असं सरकार कागदावरती म्हणतंय। मग धनगड जर सातारा जिल्ह्यात असेल तर आम्ही सरकारला म्हणतोय, सातारा जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यात आहे? मानमध्ये आहे, खटावमध्ये आहे, फलटणमध्ये आहे, खंडाळ्यात आहे, पाटणमध्ये आहे, वाईत आहे का, कराड दक्षिणमध्ये आहे का, उत्तरमध्ये आहे का, साताऱ्यात आहे, कुठंतरी महाबळेश्वरात आहे, सांगायला पाहिजे का? नाही सांगत सरकार, कारण सरकार निरुत्तर झालंय। त्याच्या अगोदर आंदोलनं व्हायची, आम्ही नुसतं म्हणायचो धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण कसं आहे आम्हालाही कळत नव्हतं, आम्ही बी कुणाचं भाषण ऐकायचो, आम्ही बी ठोकून द्यायचो। 36 नंबरला नाव आहे धनगड आणि ओराड लिहिलंय, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला माहीत नव्हतं। पण 15 मार्च 2015 उत्तमराव जानकर साहेबांनी मी दिल्लीला गेलो आणि तिथं 8 दिवस थांबून जेव्हा आम्ही सगळे डॉक्युमेंट काढली, मलाही काय माहीत नव्हतं, पण उत्तमराव ह्या मास्टर आहेत, तिने खोटा थकला काढला होता खाटीक धनगराचा, माहित आहे ना तुम्हाला? तिने खाटीक धनगराचा दाखला काढला होता आणि 19 वेळा सरकार ह्यांच्या विरोधात हायकोर्टात गेलं होतं। आणि मग उत्तमराव जानकर साहेब म्हणले की आपण एसटीचं आरक्षण मिळवू शकतो, माझी PhD ह्या दाखल्यात झालेली आहे। आणि मग आम्ही दिल्लीला गेलो, लोकांनी काय उठवलं? 4 महिन्यातच ह्यांना आरक्षणाचं काय पडलं, ह्यांना काय मिळालं नाही का? अरे आम्ही काय भिकारी आहे का मिळायला? महामंडळ कोण? महामंडळ कुत्र खात रे महामंडळ, ज्याला गाडी बसायला नाही, ज्याला तेलाला पैसे नाहीत त्याला महामंडळ, महामंडळात काय असतं? गरडे साहेबांच्याकडे महामंडळ फिरतं काय फिरतं का साहेब? होते महामंडळाचे अध्यक्ष साहेब, तेव्हा लाल दिवा तर होता, लग्नाची गेल्या माणसं नमस्कार तर झालंच होते, आता लाल दिवा पण नाही। लोकांचा उद्देश वेगळा आहे, अरे आम्हाला काही नको आहे, आम्ही काय असं नाही आहे। समाजाचा ज्यांनी ज्यांनी बाजार केला, ज्यांनी ज्यांनी लिलाव मांडला, ज्यांनी ज्यांनी घात केला, त्यांची माती झालेली तुम्ही डोळ्यानं बघितली आहे, त्यांच्या मातीला सुद्धा माणसं जात नाहीत आणि ह्याची जाणीव आम्हा दोघांना आहे। म्हणून धनगर समाजाचा घात आम्ही आमच्या आयुष्यात करणार नाही। आणि एक वेळ घरात बसेल आमचा काय बाप आमदार खासदार जागेदार नाही, आम्ही काय कुणाची आबरू घालवत नाही, आम्ही घरात बसू शकतो पण आम्ही घात करणार नाही। आणि घात केल्यानंच माती झालेली आहे, म्हणून आता आपल्याला लढाई लढायची आहे, ही राजसत्तेची लढाई लढायची आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणातला निम्मा वाटा आपल्याला घ्यायचा आहे, त्या लढाईला तुम्ही तयार व्हावा।
लढाई फार महत्वाची आहे. एकमेकाच्या जिरवाजिरवी करत बसू नका. गेलं भांडणं लावली म्हणून स्टेजवर कुणी बसायचं, खाली कुणी बसायचं, वर्गण किती गोळा केले, कुणी किती हाणलं ह्यात पडू नका. समाजाचा कार्यक्रम म्हणला का वर्गण किती आली, कुणी हाणलं, अरे झपेट तू दे ना, तू काय केलं ते बघ ना, तू एखादा छंडा लावला का, तू कुठं कानात, आताही तू मोबाईल चालू असतील, मकरंद पाटलाला ऐकवत असतील, कशाला असलं धंदा करायचं. अरे आपण खर्च खातो, कशाला असल्या उचापती करायच्या, नाहीत करायच्या ना. म्हणून आपलं काम प्रामाणिक असलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चळवळ उभा करायची आहे. ही काय नुसती आरक्षणाची लढाई नाही, या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातला निम्मा वाटा मिळवण्याची ही लढाई आहे. आणि ती आपल्याला 100% जिंकायची आहे. तुम्ही चिंता करू नका, फक्त प्रामाणिकपणे लढा. उत्तमरावच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो की लढाई आपल्याला जिंकायसाठी आपण उतरलो आहे 100%. आज आम्ही 1600 किलोमीटर फिरून येतो आलोय. काय आम्हाला काही काम नाही का? आम्हाला काय अकोल्याला जाऊन उभा राहायचं आहे? आम्हाला काय तिकडे अहमदपूरला जाऊन उभा राहायचं आहे? आम्हाला काय इथं दोनंदा आनंदराव शेळके मामाच्या विरोधात उभा राहायचं आहे नगराध्यक्ष पदाला? नाही ना. महाराष्ट्रभर जागृती करायची आहे. आणि 2019 केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार तुम्ही ठरवायचं आहे. एवढी ताकद तुमच्या पाय आहे, तुम्ही ठरवू शकता. 10,000 मताच्या आतले जेवढे जेवढे आमदार आलेले आहेत तेवढे तेवढे आमदार पाडायच्या तयारीला लागा. आणि जिथं आपली संख्या जास्त आहे तिथं आमदारकीची निवडणूक लढायला लागा. लढा ना आमदारकीची निवडणूक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काय काय त्या पंचायत समिती आहे? खुरपण गिळ वाटण्याशिवाय दुसरं काय त्या पंचायत समिती? मगची पिशवी द्यायची आहे 10 वेळा त्या घरी जावा. काय त्या पिशवीला खाताही कुत्रं काय? सभापतींना काय अधिकार आहे? काय अधिकार नाही? काढून देत नाही सगळे ग्रामपंचायतला दिले. सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकार गाव गाड्यात आले. सरपंच ताप चालतंय, सभापती वाकून चालतंय. सरपंचांना डायरेक्ट फंड आले. मग कशासाठी तुम्ही असल्या पदासाठी लाचारपणा करता? कुठल्या तरी कारखान्याचं डायरेक्टर व्हायचं, मी रोज बसायचं लागणार डायरेक्टर डायरेक्टर डायरेक्टर. काय डायरेक्टर? 100 कोटीचा कारखाना 300 कोटीचं कर्ज काढतोय, घराधाराव जपतील परत, कशाला डायरेक्टर होताय? जे जे डायरेक्टर आहेत राजीनामा देऊन टाका. अनेक ठिकाणी मी बघितलं आपले गरीब माणसं दानाला गेली, घरादारासाठी काही काम करत नाही, परत ती कारखान्याची जपती. तो चहा पिलेला असतो फक्त मीटिंगला, बिस्किट खाल्लेली असते, त्याची जपती आहे ती 50-50 कोटीचा बोजा घरावरती चढतो. कशाला असलं पाहिजे आपल्याला? आपल्याला हे नको आहे. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारकी आणि खासदारकीची लढाई आपल्याला महत्वाची आहे. तुमच्या बाजूला माढा मतदारसंघ आहे, अनेक लोक भेटतात. उत्तमराव जानकर साहेबाला माढा मतदारसंघामध्ये उभं करा. अरे आम्ही म्हटलं लढाई आमची आरक्षणाची आहे. सगळेजण म्हणतायत उत्तमरावला उभं करा. आम्ही म्हटलं अगोदर आरक्षणाची लढाई जिंकू आणि मग उत्तमराव जानकरांना दिल्लीला माढा मतदारसंघातनं पाठवू. एवढे या निमित्तानं बोलतो. इतका चांगला टेकना आणि सुसज्ज कार्यक्रम इथं केला. मी एवढंच सांगतो की धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये एक महिलाचा दगड ठरेल. धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा थकला, या सरकारवरती दबाव टाकणारा हा कार्यक्रम खंडाळा लोणावळा खंडाळ्याचा आणि लोणंद गावातला झालेला आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम मोडण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तुम्हा दोघांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. खंडाळा